नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। होणार होणार म्हणून ज्याची चर्चा होती ती कर्जमाफी एकदाची झाली आहे। ज्या शेतकऱ्यांची नियमित कर्जफेड केली त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये आज जमा झाले आहेत। जिल्हा बँकेचे नियमित कर्जफेड करणाऱ्या 1,77,000 शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारने स्वीकारली असून त्यातील पहिल्या टप्प्याची यादी आज बँकेला आणि सहकार विभागाला प्राप्त झाली आहे। याबाबतची अधिक माहिती देत आहेत जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी साहेब। पाहुयात काय सांगतायत जिल्हा उपनिबंधक। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने संदर्भामध्ये शासनाने आज 13/10/2022 रोजी व्हीकलिस्ट पब्लिश केलेली आहे, ज्यामध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 32,597 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संबंधित शेतकऱ्यांची जी नावे आहेत संबंधित बँकेच्या तालुका कार्यालयामध्ये आणि त्यांच्या शाखांवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, तसेच त्यांच्या संबंधित गावातील सोसायटीवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। सर्व संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि विशिष्ट क्रमांक, यादीमध्ये विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये आपण त्यांच्या आधार ऑथेंटिकरण केशन प्रक्रियेची सोय करण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी जाऊन आपला थंब इम्प्रेशन देऊन आपला लाभाची रक्कम खात्यावर नंतर आपल्याला वर्ग करण्यात येईल। तर या योजनेची पार्श्वभूमी अशी आहे की 2017-18, 18-19 आणि 19-20 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये जर शेतकऱ्याने रेग्युलर परतफेड केलेली असेल तर 50,000 रुपयापर्यंतच्या लाभाची रक्कम शासनामार्फत प्रोत्साहनपर योजनेमध्ये देण्यात येते आणि आपल्या नगर जिल्ह्यासाठी एकूण आपण 1,77,350 इतका डेटा नगर जिल्हा बँकेने अपलोडेड केलेला आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 32,597 जणांची यादी प्राप्त झालेली आहे। या सर्वांचं ऑथेंटिकेशन शेतकऱ्यांनी त्वरित करून घ्यायचं आहे आणि या बाबतीमध्ये उरलेल्या शेतकऱ्यांची जी यादी आहे ती टप्प्याटप्प्याने आपल्याला प्राप्त होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने यादीमध्ये नाव आलं नाही असं या बाबतीत घाबरून जाऊ नये। त्यांची माहिती जी आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच उपलब्ध होणार आहे, तेव्हा त्यांचं आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल। 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 ज्याचा शेतकऱ्याची रक्कम समजा 50,000 जास्त आहे तर त्याची 50,000 सिलिंग आहे आणि ज्याची 50,000 कमी आहे त्यांना पूर्ण रक्कम त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर लाभ म्हणून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। आणि ही माहिती ऑलरेडी DCC बँकांनी आणि सगळ्या कमर्शियल बँकांनी अपलोड करून शासनाला सादर केलेली आहे, त्यामधून ही माहिती DCC बँकेची मिळते आपल्याला। ही फक्त DCC बँकेची आपण सांगतोय, असे टप्पे वगैरे आपल्याला जाहीर करण्यात आलेले नाहीत, परंतु सर्वजणांना याचा लाभ मिळणार आहे। जेवढे शेतकरी पात्र आहेत त्या सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहे, परंतु आता दिवाळीपूर्वी शासनाला याचा लाभ देण्यासाठी सुरुवात करायची आहे। त्यामुळे प्रथम टप्प्यामध्ये 32,597 जणांची यादी नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेली आहे, अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळी आधीच खुशखबर मिळाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांनाही दिवाळीच्या जवळपास ही रक्कम मिळेल असं सांगितलं जात आहे। या मोठ्या बातमीमध्ये आता येथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।